मी एकतर 5 वर्षाने काम करते आहे. माझा मुलगा आता 4.5 वर्षाचा आहे. सो 5.5 वर्षाने मी आता काम करते आहे आणि पहिल्यांदा मी नाटक करायला घेतलं आहे. आई झाल्यानंतरचं माझं हे पहिलं नाटक आहे, त्यामुळे आय एम एक्साइटेड, नर्वस आणि अर्थात खूप सुंदर टीम आहे गं आमची. म्हणजे इतकं छान सगळं जुळून आलं आहे. चंदू सरांबरोबर काम करायची इतक्या वर्षांची इच्छा माझी पूर्ण झाली आहे. म्हणजे त्यांची शिस्त, त्यांची पकड या माध्यमावरची अर्थातच आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि इट्स अ ब्रिलियंट टीम. आणि आय थिंक मला कृतज्ञता वाटते की माझी सुरुवात पुन्हा एकदा या नाटकाने होती आहे. अर्थात हो, मुक्ताबरोबर मी सिनेमे केलेत पण स्टेज मी पहिल्यांदा शेअर करते आहे तिच्याबरोबर. आणि इट्स अ ग्रेट ऑनर, यू नो, शेअरिंग अ स्टेज विथ हर. आणि प्रत्येक प्रयोगाला काहीतरी काहीतरी शिकायला मिळतं सगळ्यांकडनंच, अर्थातच रोहिणीताई. म्हणजे एक गमतीशीर किस्सा आहे माझ्याकडे. मी लहान असताना, म्हणजे ॲक्च्युली माझ्या मुलाच्या वयाची असताना मी एक नाटक केलं होतं तेंडुलकरांचं, बालनाट्य, चिमणा बांधतो बंगला. त्यात मी चिमणीच्या पिल्लाचं काम केलं होतं. सो प्राईज डिस्ट्रीब्युशनला रोहिणीताई आल्या होत्या. सो मला माझं पहिलं नाटकाचं बक्षीस रोहिणी हट्टंगडींच्या हस्ते मिळालं आहे आणि आज मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते आहे. सो काय म्हणतात, मी खूपच मला आनंद आहे त्या गोष्टीचा. हो, अरे बापरे, खूपच छान. म्हणजे त्यांची एनर्जी बघता, कधी कधी आमचे 2 प्रयोग असतात. आमचं नाटक 2 अंकी 3 अंकी आहे, 2 इंटरवल्स आहेत, मोठं नाटक आहे. कधी कधी आम्ही 2 प्रयोग करतो आणि आम्हाला असं वाटतं अरे दोन आम्ही दम. रोहिणीताईंकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा मला असं लक्षात येतं नाही 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 आपल्याला आय मीन यू कॅनॉट कम्प्लेन. म्हणजे त्या जर इतक्या ताकदीने या वयात स्टेजवर ज्या एनर्जीने काम करतात ते खूपच प्रेरणादायी आहे. आणि तुझे फॅन्स तुला मिस करतात कादंबरी अर्थात, पण टेलिव्हिजनवर काही येण्याचं हे आहे का लगेच किंवा सिनेमात काही? नाही, सिनेमाविषयी आपण बोलू नक्की, एक छान सरप्राईज आहे माझ्याकडे, बट ते थोड्या दिवसांनंतर रिव्हील करता येईल. आत्ता लगेच मला नाही बोलता येणार त्याविषयी. पण टेलिव्हिजन नाही, कारण टेलिव्हिजन माध्यम म्हणून आत्ता खूप डिमांडिंग वाटतं मला. आणि आत्ता मी आई असल्यामुळे मला नाटक मला आत्ता बरं पडतं आहे. म्हणजे मुलाला वेळ देता येतो, विकेंड्सना प्रयोग करता येतात आणि आमचे प्रयोग तर बरेच होतात, त्यामुळे मी आता परत आणखी एखादं काम घेऊ शकेन असं मला वाटत नाही आहे. आणि सो या, इट्स फन. आणि आमची 7 जणांची टीम आहे. म्हणजे जरी नाव 4 चौघी असलं तरी 7 कलाकार आहेत आणि वी हॅव सम वंडरफुल मेन ऑन द स्टेज. आणि पर्णबरोबर काम करणं हा एक खूप छान वेगळा एनर्जेटिक अनुभव आहे. आणि हो, रोहिणीताई ते पर्ण आणि पार्थ केतकर, निनाद लिमये आहे, श्रेयस राजे आहे. सो हे सगळेच म्हणजे एकापेक्षा एक आहेत सगळे. आणि छान कलाकारांबरोबर आणि छान माणसांबरोबर काम करायला मिळणं, आय थिंक आय एम व्हेरी लकी. आणि तुला माहिती आहे निलिमा, दुर्दैवाची गोष्ट आहे खरं तर. म्हणजे 31 वर्षांपूर्वी आपण म्हणायचो, म्हटलं असेल लोकांनी की अरे हा फार बोल्ड विषय आहे, किंवा अरे असं खरंच घडतं. किंवा आजही जेव्हा लोक येतात, काही बायका डोळ्यात पाणी आणून आम्हाला सांगतात की ही माझी गोष्ट आहे किंवा आमच्या घरात हे घडतं आहे, तेव्हा काय आता त्याचा आनंद व्यक्त करायचा? नाहीच ना. किंवा का मी अंतर्मुख व्हायला लावणारी गोष्ट आहे आम्हाला पण, प्रेक्षकांना सुद्धा. सो जरी ते नाटक त्या काळातलं असलं तरी पण प्रशांत दळवींनी ते त्या काळात, मी प्रशांत सरांना नेहमी म्हणते, आमचे जे लेखक आहेत, की प्रशांत सर हे नाटक एका पुरुषाच्या लेखणीतनं उतरलं आहे, मला खरंच वाटत नाही. आणि आज काळ बदलला आहे. सो आय एम ग्लॅड की आत्ताच्या पिढीला हे नाटक बघता येत आहे. तेव्हा ज्यांनी बघितलं त्यांनी बघितलं आणि त्या ते प्रेक्षक त्या काळाचे बरेचदा येतात, ते तिकीट घेऊन येतात की हे आम्ही तेव्हा बघितलं होतं. किंवा त्या कलाकारांशी जेव्हा मी आसावरी जोशी यांच्याशी बोलले होते, ज्यांनी माझी भूमिका, मी त्यांची भूमिका करते आत्ता, तर त्या म्हणतात की अगं आमचं आयुष्य बदललं या नाटकाने कलाकार म्हणून. सो या,
सो आसावरीताईंनी अजून नाटक बघितलेलं नाही आहे, पण बाकी सगळ्यांनी बघितलं आहे. आणि त्यांच्याजवळचं इतकं जवळचं नाटक आम्हाला देणं किंवा आमच्या एका नव्या पिढीला साकारताना बघणं हा त्यांच्यासाठी पण एक ओव्हरवेलमिंग एक्सपिरियन्स होता. आणि मी म्हटलं तसं की प्रेक्षकांनी जसं प्रेम त्यांना दिलं तसं ते आम्हालाही देत आहेत. वी आर टच्ड.